आता पाहूया सविस्तर बातमीपत्र. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन जाहीर करतानाच या लॉकडाऊनचा फटका बसणारा असलेल्या वर्गासाठी तसेच कोरोनाविषयक उपाययोजनांसाठी 5,476 कोटी रुपयांचे पॅकेज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले आहे. कोरोना विषाणूची साखळी तोडणे आवश्यक असल्याने राज्यात आणखी कडक निर्बंध लावण्याची घोषणा करताना या काळात आर्थिक दुर्बल घटकांना याचा त्रास होऊ नये म्हणून त्यांना दिलासा देणारे 5,476 कोटी रुपयांच्या मदतीचे पॅकेज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले आहे. राज्यात आज बुधवार दिनांक 14 एप्रिलपासून रात्री 8 वाजल्यापासून 1 मे 2021 पर्यंत हे कडक निर्बंध लागू राहतील. या काळात संपूर्ण संचारबंदी राहील, केवळ आवश्यक सेवा सुविधा सुरू राहतील. या संदर्भातील ब्रेक द चेनचे नवे आदेश काल प्रसिद्ध करण्यात आले आहेत. राज्यात मार्च 2021 पासून कोविड-19 ची दुसरी लाट आली असून या लाटेमध्ये बाधितांची संख्या दिवसेदिवस वाढू लागली आहे. रुग्णांची संख्या कमी करण्याची गरज म्हणून कडक टाळेबंदी लागू करण्यात येत आहे, पण या काळात आर्थिक दुर्बल घटकांना दिलासा देण्यासाठी अन्नधान्य आर्थिक सहाय्य करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोना संकटाचा मुकाबला करताना शासन गरजूंच्या पाठीशी उभे आहे. या काळात कुणाचीही आबाळ होऊ देणार नसल्याचेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.